हवामान राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे नाशिकमध्ये गारपिटीचा अनेक पिकांना फटका बसला आहे द्राक्ष भात नागली तसंच तृणधान्यांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली पालकमंत्री दादाजी भुसे यांनी निफाड तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली अकोल्यामध्ये गहू आणि तुरीसह इतर फळ पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर बुलडाण्यामध्ये कापूस पिकासह गहू हरभरा आणि फळबागांचं नुकसान झालं असून काही पिकं खरडून गेली आहेत तसंच शेडणेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे परभणीमध्येही ऊस ज्वारी हळद पिकांना दिलासा मिळाला असला तरी हरभरा तूर या पिकांसह वेचणीला आलेला कापूस भिजून गेला आहे घरात पाणी शिरल्यानं साठवून ठेवलेल्या शेतीमालाचं सा नुकसान झालं आहे मुंबई शहरासह ठाणे पालघर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव जालना वाशिम अमरावती या शहरातही रिमझिम पाऊस झाला उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रात आज जोराचे वारे आणि विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाडा आणि विदर्भात अशाच हवामानासोबत गारपिटीचाही अंदाज आहे